बाबतीबद्दल. आणि सीमावादासंदर्भात सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये काहीसं तणावाचं वातावरण दिसत आहे. महाराष्ट्राच्या गाड्या बेळगावात फोडल्या गेल्या, त्यामुळे आता मनसे आक्रमक झाली आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी मुंबईतल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसही बजावल्यात. झालेला आहे त्या बॅड हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करत आहे आणि आज त्या कर्नाटकच्या गाड्यांना सुद्धा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ये जा करायची आहे. आज मुंबई पोलिसांनी जरी आम्हाला नोटीस दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा या हल्ल्यांना आणि यांना बीक घालणार नाही, त्याचं उत्तर आदेशच्या कारण दिले जाईल. माहिती देतात आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे. अल्पेश, मनसेच्या कार्यकर्त्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीत काय म्हणण्यात आलंय, पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे? महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे, त्यामध्ये काल कन्नड वेदिका संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्रात देखील मनसे आक्रमक झालेली आहे. मनसेच्या काल पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी कन्नडच्या ज्या बसेस होत्या त्यावर काळीशाई फेकली होती आणि त्या बसेस थांबवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि मनसे याविषयी आक्रमक आहे आणि त्यामुळे मुंबई पोलिसांकडून आता मुंबईतील जे मनसेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना 149 ची नोटीस देण्यात आलेली आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरू आहे. या सीमावादामध्ये आता काल कन्नड वैदिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मनसे देखील कन्नडच्या ज्या बसेस आहेत ते थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना आहे आणि त्यामुळेच मनसे पदाधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 149 ची नोटीस आम्ही देत आहोत असं या नोटीसीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आतापर्यंत मनसेचे वाहतूक सेनेचे जे सरचिटणीस आहेत माऊली थोरवे यांना नोटीस आली आहे, तर इतर काही त्यांचे सहकारी आहेत. कोणताही अनुचित प्रकार महाराष्ट्रात घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बेळगावच्या मुद्द्यावर इथे उपस्थित होऊ नये यासाठी घेतलेली खबरदारी आहे. अल्पेश, धन्यवाद या माहितीबद्दल. पुढची बातमी आपण पाहूया. भाजपचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांना नाशिकमध्ये मात्र विरोध होतोय. स्मार्ट सिटीकडनं गोदा घाटावर सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि गोदा घाटावरती सुरू असलेल्या कामांमुळे छोट्या मंदिरांना